नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खेळण्यामधील क्यूब म्हणजेच घन याच्याशी बऱ्याच वेळा खेळलेला असाल. त्याचे रंगसंगती जोडण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला असेल, पण तुम्ही त्याचे नीट निरीक्षण केले आहे का? त्याला एकूण कडा किती आहेत, त्याचे शिरोबिंदू किती आहेत, त्याला एकूण किती पृष्ठ आहेत, याचा अभ्यास तुम्ही कधी केला आहे का? चला तर आपण या घनाकृतीच्या असणाऱ्या या महत्त्वाच्या घटकांविषयी माहिती बघूया. पहा, या घनाकृती ठोकळ्याचे एकूण पृष्ठ किती आहेत. आता याचे जर पृष्ठ आपल्याला मोजायचे असतील तर तुम्हाला समोरून दिसते हे एक पृष्ठ, त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला असणारं हे दुसरं पृष्ठ, त्यानंतर वरचं हे एक पृष्ठ, तिसरं आणि त्याच्या खालील असणारं हे चौथं पृष्ठ, म्हणजे चार पृष्ठ झाली. आणि माझ्या उजव्या हाताला असणारं एक पाचवं पृष्ठ आणि डाव्या हाताला असणारं सहावं पृष्ठ, म्हणजे या घनाकृती ठोकळ्याला एकूण किती पृष्ठ आहेत? तर या घनाकृती ठोकळ्याला एकूण सहा पृष्ठ आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला यामध्ये बघायची आहे ते म्हणजे याला कडा किती आहेत. समोरून आपण जर बघितला तर याला आपण समोरून ही एक दोन तीन चार या चार कडा दिसत आहेत. मी चार बोटाने त्या घट्ट पकडून ठेवतो. त्यानंतर आता समोरील बाजूच्या चार बघा, एक दोन तीन चार या चार कडा दिसत आहेत. एकूण किती कडा झाल्या? या आठ. पण अजूनही आपण जर घनाकृती ठोकळा बघितला तर याच्या अजून आपल्याला काही कडा शिल्लक दिसत आहेत, म्हणजे या आठ कडा झाल्या. आता पुढच्या उभ्या दिसतात त्या कडा आपण बघूया, ही नऊ दहा अकरा बारा, म्हणजे किती कडा झाल्या? एकूण बारा. घनाकृती ठोकळ्याला एकूण बारा कडा असतात. आता आपण पुढचा भाग बघूया, तो म्हणजे शिरोबिंदू. पहा, आपण समोरून बघितलं तर आपल्याला चार शिरोबिंदू सहज दिसत आहेत. हे चार शिरोबिंदू आहेत. आता त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला हे चार शिरोबिंदू आहेत. आता आपल्याला कुठं शिरोबिंदू शिल्लक दिसत आहेत का? कॉर्नर शिल्लक दिसत आहेत का? कुठं? दिसत नाहीत. म्हणजेच घनाकृती ठोकळ्याला एकूण आठ शिरोबिंदू असतात. घनाकृती ठोकळ्याला एकूण आठ शिरोबिंदू असतात. आपल्याला परीक्षेला प्रश्न असा असतो की या समोरील बाजूला एक अंक आहे, या बाजूला एक अंक आहे, या बाजूला एक अंक आहे, तीन अंक दिलेले आहेत. असे वेगवेगळ्या बाजूचे अंक आपल्याला ठोकळे दिलेले असतात. एकच ठोकळा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या दिशेने आपल्याला दर्शवलेला असतो आणि त्यातील एकाच्या विरुद्ध बाजूस असणारा दुसरा अंक कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा असतो. आता हे कसे ओळखायचं? तर या बाबतीत एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की समोरून दिसणारे जे तीन अंक आहेत ते कधीच एकमेकांच्या विरुद्ध बाजूस नसतात. आणि विरुद्ध बाजूस अंक कसे ओळखायचे याच्या छोट्याशा काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स मी तुम्हाला पुढे उदाहरणाद्वारे सांगणार आहे. तुम्हाला पुढील उदाहरण सुटते का ते बघा, आणि नसेल सुटेल तर त्याच्या खाली दिलेला व्हिडिओ नक्की बघा.